आज आपल्याकडे माझ्या मैत्रीण आलेल्या आहेत, सविता नरहरे. नरहरे मॅडमची ज्ञानप्रकाश म्हणून लातूरला फारच छान शाळा आहे, प्रयोगशील शाळा आहे. आणि ज्ञानप्रकाश लातूर ही शाळा गेले अनेक वर्ष वयमशी एवढी घट्ट जोडलेली आहे की या शाळेतली मुलं नुसती वयम वाचत नाहीत, तर त्यातलं काय 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 आवडलं, कसं आवडलं, काय होतं याचे बारकावे सांगू शकतात. आपल्या प्रत्येक स्पर्धेला ज्ञानप्रकाश लातूरचा हा गठ्ठा आपल्याकडे येतो आणि अतिशय दर्जेदार अशा त्यांच्या एंट्रीज असतात. जेव्हा 4 वर्षापूर्वी लातूरमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष झालं होतं, तर त्यावेळेला नरहरे मॅडमनी यांचे मिस्टर नरहरे सर आणि यांच्या शिक्षकांनी मिळून मुलांना 3 लिटर पाण्यामध्ये आंघोळ कशी करता येते हे शिकवलं. आणि ते प्रात्यक्षिकासकट त्यांनी शिकवलेलं आपण वयममध्ये मुद्दामून छापलं होतं, कारण आपण नाही तर नेहमी वयमच्या मुलांना पर्यावरणाचं भान किंवा पाणी वाचवा, कमीत कमी पाण्यात कामं करा असं सांगत असतो, पण आपल्याच परिवारातल्या कोणीतरी हे करून दाखवलं तेही आपण आवर्जून छापलं होतं. तर अशा या सविता नरहरे आज आपल्याकडे आहेत, ज्ञानप्रकाश लातूर या शाळेच्या मुख्याध्यापिका. तर त्यांचा वयमबद्दलचा अनुभव काय आहे, त्यांचं एकंदर मुलांना ते वाचतं करतात खूप मोठ्या प्रमाणावर आणि वयमशी एवढं जोडलेले ठेवतात, तर त्याबद्दल त्यांचे अनुभव काय आहेत हे मी त्यांना सांगावं असं विनंती करते. नमस्ते. वयमचा अनुभव खूप चांगला आहे माझा मागच्या 4-5 वर्षांपासून. मुलांना वार्षिक आम्ही वयम मागवतो मुलांसाठी आणि वर्गावर्गामध्ये वयमचं वाचन होतं. मधले 2 वर्ष कोविडमुळं मुलं शाळेत नव्हती, पण या काळातसुद्धा आम्ही मुलांना ऑडिओ क्लिप केल्या आणि त्या त्यांच्या पालकांच्या मोबाईलवर पाठवल्या. अनेक पुस्तकांचं वाचन मुलांनी करावं यासाठी त्यांना वेगवेगळी पुस्तकं शाळेत उपलब्ध कसे करून देता येतील असं प्रयत्न करतो. आणि काय होतं ना की मुलांना इंटरेस्ट येणारी पुस्तकं, म्हणजे काही वाढत्या वयाची जी मुलं असतात त्यांना वेगळी पुस्तकं पाहिजे असतात, लहान मुलांसाठी वेगळी पुस्तकं लागतात, तर ह्या पुस्तकांची निवड करून मुलांना पुस्तकाकडे नेण्याचं काम शाळा करते. म्हणजे जसं पर्यावरणाकडे नेण्याचं काम करते तसंच पुस्तकांकडे पण नेण्याचं. पाठ्यपुस्तकांमध्ये मुलं अडकून पडू नयेत, पाठ्यपुस्तकांच्या बाहेर आली पाहिजेत यासाठी शाळेनी अनेक पुस्तकं मुलांना उपलब्ध करून दिलेली आहेत. आणि त्यामध्ये वयम जे मासिक आहे त्याचा खूप महत्त्वाचा वाटा आहे असं मला वाटतं. मुलांचा जो वयोगट आहे 6वी, 7वी, 8वी साधारण, ही मुलं थोडी थोडी वयात यायला लागलेली असतात आणि यांचा इंटरेस्ट बदलत असतो, तर त्यांना आवडणाऱ्या गोष्टी वयममधून मिळतात. मग त्याच्यात विज्ञानाच्या कथा असतात, शोधाच्या कथा असतात, बाकी आपल्या आजूबाजूला जे जगामध्ये घडतं ते पण त्याच्यामध्ये असतं, पर्यावरण असतं, अशा अनेक गोष्टी मुलं त्याच्यामध्ये वाचतात आणि एकमेकांना सांगत असतात. उत्साहाने मुलं वयम मागत असतात आमच्याकडे आणि आम्ही ते त्यांना देत असतो नेहमी. धन्यवाद.